एकदा तुमचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटी तर वाजवायचीच आहे. म्हणजे कसे येणाऱ्या माझ्या सगळ्या नवीन नवीन छान छान व्हिडिओ व्लॉग वगैरे तुम्हाला पहिले दिसतील, तुम्हाला फर्स्ट नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला फर्स्ट लाईक करायला मिळेल माझ्या व्हिडिओला. सो मी आज तुमच्यासाठी आज बनवणार आहे चटपटी झणझणीत आणि पावसाचाच आनंद देणारी एक रेसिपी आणि ती खूप हेल्दी आहे. त्याचं नाव आहे चिकन सूप. मी गावठी कोंबडीचं सूप बनवणार आहे एकदम इझी पद्धतीमध्ये आणि एकदम खूप हेल्दी आणि हे टेस्टी रेसिपी आहे. ही नक्की तुम्ही बघा पूर्ण एंड पर्यंत आणि नक्की बनवा. चला तर मी आता रेसिपीला सुरुवात करते. इथे मी अर्धा किलो देशी कोंबडी म्हणजे गावठी चिकन घेतलं आहे आणि आता मी या चिकनला मॅरिनेशनची तयारी करते. मी इथे मिक्सरचा जार घेतलाय आणि ह्याच्यामध्ये मी थोडेसे आल्याचे तुकडे टाकते, 10 ते 15 लसणी टाकते आणि 10 मिरच्या घेतल्या. थोडं झणझणीतच करते, मिरच्या थोड्या छोट्या आहेत म्हणून मी 10 घेतल्या तसं. आणि कोथिंबीर आता हे सगळं मी मिक्सरला लावून घेते. इथे मी आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर चं वाटण व्यवस्थित करून घेतलं आहे. आता मी हे चिकनला मॅरिनेशन लावून घेते. आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हे असं छान पैकी हिरवं वाटण आहे. सोबतच मी आता थोडीशी हळद टाकते वरून. चवीनुसार मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर हे सगळं साहित्य मी मिक्स करून घेते. आता मी ते सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलंय, लावून घेतलंय मसाले. आता हे मी अर्धा तासासाठी रेस्ट करत होते. अर्धा तासाने आपण सूप बनवूया. आता अर्धा तास झाला आहे आणि मी इथे मस्तपैकी चिकन मॅरिनेट करून घेतलं आहे आणि थोडस इथे मी गरम मसाला घेतला. याच्यामध्ये छोटी छोटी मी तेजपानं घेतली आहेत 3-4 आणि हे दालचिनी लवंग आणि काळी मिरी थोडं थोडं 5-6 आणि इथे मी तेल तापत ठेवलंय आणि मी फोडणीची तयारी करते. इथे मी सगळा अख्खा गरम मसाला टाकलाय, थोडस परतून घेते. मसाला परतून घेतलाय. आता याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा टाकून घेते. आणि खूप सारा कढीपत्ता टाकते. त्याचे फ्लेवर मस्त उतरणार गरम मसाल्याच्या त्याचे आपल्या सूपमध्ये. आता चांगला ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेणार आहे. अजिबात कच्चा ठेवणार नाही मी कांदा. आता इथे कांदा मस्त आहे की परतून झालाय माझा. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते कारण मी मगाशी देखील टाकलेली मॅरिनेशनच्या वेळी लाल मसाला चवीनुसार आणि थोडीशी जिरा पावडर धना पावडर. आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचंय आणि मी आता टाकत आहे याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, 1 चमचा गरम मसाला. एकदम गॅस बारीक ठेवलाय ना तर मसाले जळतील. आणि आता ह्याच्यामध्ये मी सगळं चिकन मॅरिनेट केलेलं सोडते. आता हे सगळं चिकन मी फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे. आता हे सगळं चिकन आहे ना मी व्यवस्थित परतून घेते. गॅसची फ्लेम परत थोडीशी हाय करते, माझी मी स्लो केली होती.
त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फोडणीला. आता हे मी व्यवस्थित परतून घेतलंय मसाले. आता मी 5 ते 10 मिनिटांसाठी त्याला तेल सुटेपर्यंत मी झाकण लावून ठेवते मीडियम फ्लेमवरती. मग तेल सुटलं की आपण नेक्स्ट प्रोसिजर करू. आता 10 मिनिटं झालेली आहे आणि मस्तपैकी याला बघा तरी सुटलेली आहे. याला ना जरा मसाले चांगले मी परतून घेतले. ते मगाच ते वाटण कच्चं होतं ना, आपलं आलं लसूण ते सगळं छान तेलावर परतून घेतलंय. आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि ही गावठी कोंबडी असल्यामुळे ना ह्याला शिजायला थोडा वेळ जास्त लागतो कम्पेअर टू आपलं ते बॉयलर चिकन असं ना, ते लगेच शिजतं. याला थोडा वेळ लागतो. आता ह्याच्यामध्ये मी पाणी टाकते. मगाच्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी घेतलं वाटण्याचं होतं. आपल्याला जेवढं सूप बनवायचं आहे ना त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी होत टाकायचंय. मी आता व्यवस्थित ढवळते आणि पुन्हा याला आता थोडस मीठ टाकते. माशी मी टाकलंय मॅरिनेशनच्या वेळी, एक अगदी जरास टाकणार आहे मी आता. आणि व्यवस्थित आता आपल्याला मंद आचेवर मीडियम फ्लेमवरती मी मुरवून मुरवून मी याचा आता सूप रेडी करणार आहे. हे मुरवून मुरवून जेवढं आपण छान बनवू ना सूप तेवढं जास्त फ्लेवर्स उतरतात चिकनचे. आणि गावठी कोंबडीचे खूपच छानच होतात. हे देशी आपलं गावठी कोंबडीचं गावठी स्टाईलमध्ये मी बनवलेलं सूप आहे. हे आपलं ते मंचाव वगैरे सारखं नाहीये जे आपण चायनीज स्टाईलमध्ये वगैरे खातो तो प्रकार नाही. हा आपला पूर्ण गावठी स्टाईलमध्ये मी बनवलाय. आता इथे आपल्या सूपला मस्तपैकी उकळी फुटलेली आहे आणि मी थोडंसं मीडियम फ्लेमवरती करून गॅस थोडा मंद करून हे 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण ठेवते. कारण चिकन शिजायला थोडा जास्त वेळ लागतो. आणि एक गंमत म्हणजे सांगायची म्हणजे हे सूप आहे ना मी माझ्या डिलिव्हरी नंतर मी नेहमी करून प्यायची जेव्हा माझी पिशवी झाली ना. आणि हे ना बाळंतीण लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप म्हणजे लाभदायी आहार आहे. हा सूप असं विकली 1-2 वेळा तरी प्यावा आफ्टर डिलिव्हरी. म्हणजे त्याचं खूप छान त्याचे आपल्याला पोषक तत्व आपल्या शरीराला मिळतात. रिकव्हरीमध्ये त्याची मदत होते. त्यामुळे तुमच्या घरी कोणाला बेबी वगैरे झालं असेल तर नक्की असं सूप बनवा आणि त्यांना खाऊ घाला. आता इथे 20 मिनिटं झालेली आहेत आणि मी ते चेक करते. तरी तर खूप छान आलेली आहे. आणि हे बघा हे असं हाडाकरचं चिकन सुटायला लागलंय. म्हणजे समजायचं की आपलं चिकन शिजलंय. हाडा आहे ना हाडाचं मांस आहे ना हे सुटलं पाहिजे हाडाचं. तर म्हणजे समजायचं हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि आता मी व्यवस्थित सर्व करून देते आपल्यासाठी हेल्दी आणि टेस्टी चिकन सूप. तर मग मंडळी इथे माझी चमचमीत आणि झमझमीत एक मस्तपैकी हेल्दी डेलिशियस डिश रेडी आहे. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायचंय, लाईक तर करूनच टाका आताच्या आता. आणि कमेंट आवडली असेल तर लगेच कमेंट देखील करा. तर मग मंडळी खाऊन पिऊन तुम्ही मस्त राहा आणि प्रियंकाज फॅमिली किचन बघत राहा. आपण लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.